मी नीता सावंत, शिक्षिका समुपदेशक श्री गोविंद बालमंदिर माध्यमिक विद्यालय अंधेरी पूर्व इथे कार्यरत आहे। व्यवसाय वाटा प्रगतीच्या दिशा या कार्यक्रमामध्ये सर्वांचे स्वागत। आज आपल्याकडे संवाद साधण्यासाठी आले आहे अस्मिता संचालित मनोहर हरिराम चोपले अस्थिव्यंग चिकित्सा व पुनर्वसन केंद्र बोरिवली पूर्व मुंबई येथील प्रोजेक्ट प्रमुख श्रीमती सुधा दळवी तेंडुलकर। नमस्कार मॅडम। नमस्कार। आज आपण प्रथम अस्मिता संचालित मनोहर हरिराम चोपले अस्थिव्यंग चिकित्सा व पुनर्वसन केंद्र बोरिवली पूर्व मुंबई या केंद्राविषयी जाणून घेऊया। या केंद्राची स्थापना 1989 साली झाली। या केंद्रातून एकूण 1000 पेक्षा जास्त दिव्यांग व्यक्तींना सेवेचा लाभ घेतलेला आहे। येथे दिव्यांग व्यक्तींना अमृतपुत्र आणि अमृतकन्या असे संबोधण्यात येते। या केंद्राशी संलग्न असलेल्या आणि आता प्रोजेक्ट प्रमुख बनलेल्या सुधा दळवी तेंडुलकर यांचा थोडक्यात परिचय आपण करून घेऊया। सुधाताईंचं शिक्षण BA पर्यंत झालेलं आहे आणि सुधाताई दिव्यांग असल्याने अनेक दिव्यांतून त्यांना जावं लागलं, त्याविषयी त्यांनाच आपण विचारूया। पहिला प्रश्न मी तुम्हाला असा विचारते की तुमची वाटचाल कशी काय झाली? नमस्कार, मी सुधा गिरीश तेंडुलकर, पूर्वीची दळवी। माझी वाटचाल खूप अडचणीची आणि अतिशय दुःखदायक झालेली आहे, पण त्या सगळ्यावर मात करून मी तुम्हाला थोडक्यात माझी माहिती सांगते। मला वयाच्या 1.5 वर्षाची असताना पोलिओ झाला। पोलिओ झाल्यानंतर जवळजवळ 12 वर्ष मला काहीच करता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, घर बसता येत नव्हतं, खूप वाईट परिस्थिती होती। पण 12व्या वर्षी माझे ऑपरेशन झाले KM मध्ये। त्यावेळेला मी वर्षभर हॉस्पिटलमध्ये होते। 6 ऑपरेशन झाले। त्या 6 ऑपरेशनमध्ये मी नुसती बेडवर पडून न राहता तिथे मी पडल्याच काही कला शिकले, हस्तकला, तोरण बनवले, मण्यांची तोरणं करणं, लोकरीचे काही वस्तू करणं, ते बघून डॉक्टर आणि तिथल्या सोशल वर्करना खूप म्हणजे माझं ते कौतुक करायचे आणि त्या लागणाऱ्या वस्तूंसाठी मलाही आणून द्यायचे। आणि त्यांना खूप बरं वाटलं की एक एवढी छोटी मुलगी असून तिला म्हणजे असंख्य वेदना होत्या त्यावेळेला मला, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून मी हे सगळं करत होते। आणि त्या सगळ्या वस्तूंचं त्यांनी प्रदर्शन भरवलं। त्या प्रदर्शनातून सगळ्या वस्तू माझ्या विकल्या गेल्या, मला पैसे मिळाले। आणि त्याच वेळेला मिलचा संप झाला होता, माझे वडील घरी होते, माझा ऑपरेशनचा खर्च करणं माझ्या घरच्यांना शक्य नव्हतं। तरी मी तेव्हाच ठरवलं की आता मी माझ्या पायावर उभी राहिले तर ह्या पुढे मी असंच काही ना काहीतरी करत राहीन। आणि नंतर मी तेव्हापर्यंत मी शिकलेही नव्हते, 12 वर्षाची झाल्यावर मला चालता यायला लागलं। मग हाजी अलीला फॅगोसी फक्त फिजिकली हँडिकॅपमध्ये मी ट्रेनिंगला जायला लागले। ट्रेनिंगला जाता जाताच मी 4th ची परीक्षा दिली, 7th ची परीक्षा दिली शाळेत न जाता बाहेरून। नंतर 10th ची परीक्षा देणं मला महत्वाचं होतं, पण ते हाजी अलीचं ट्रेनिंग आणि हे जमत नव्हतं म्हणून मी ते सोडून दिलं। आणि मी अंधेरीला, मी जोगेश्वरी ईस्टला राहत होते, जोगेश्वरी ईस्टवरून अंधेरीला मी सायकलवरती जायचे आणि अंधेरीवरून सुटल्यानंतर मी जयकोशला यायचे। जयकोशला धागा कटिंगचं काम करायचे, ते काम करून पैसे मिळायचे, त्याच्यातून मी माझी ह्याची 10th ची फी भरत होते। 10th ची परीक्षा देतानाच मी टायपिंग केलं, टेलिफोन ऑपरेटरचा कोर्स केला आणि हे सगळं मी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत घराच्या बाहेरच असायचे। कारण मी जरी प्रायव्हेट कोर्स करत होते तरी मला थोडं ट्युशन पण घ्यावं लागत होतं आणि जोगेश्वरच्या स्थानिक लोकांनी मला त्याच्यासाठी मदत केली, मार्गदर्शन केलं। आणि मी अशी पैशाची मदत कोणाकडूनच घेतली नाही, मी सगळं जे काय केलं ते स्वतः कमवून स्वतःच्या जीवावर पुढे जाण्याचा प्रयत्न केला। आणि 10वी झाल्यानंतर मला एक्सेल इंडस्ट्रीजमध्ये नोकरी मिळाली। त्या एक्सेल इंडस्ट्रीजचे मालक कांतीसेन श्रॉफ, त्यांचे खरंच मी खूप खूप धन्यवाद मानते, कारण त्यांच्यामुळेच मी जे काय आज आहे ते काकाजींना मी जे त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता, तुला नोकरी मिळाल्यानंतर तू काय करशील? तर मी त्यांना सांगितलं, जर का मला ह्या कंपनीत नोकरी मिळाली तर मी माझ्यासारख्या असंख्य बांधवांना मदत करीन। आणि म्हणून मला कुठची तरी संस्था मी शोधण्याच्या ह्याच्यात होते। आणि मी माझं ग्रॅज्युएशन म्हणजे नोकरी मिळाल्यानंतर पण मी शिक्षण थांबवलं नाही, मी शिक्षण चालूच ठेवलं। मी कॉलेज सगळं म्हणजे करस्पॉन्डनमध्ये केलं, ग्रॅज्युएट झाले। आणि जेव्हा माझा मुलगा 10वीत होता तेव्हा माझी ग्रॅज्युएशनची परीक्षा होती।
म्हणजे काही लोक म्हणतात ना की ह्या वयात हे करायचं नाही, त्या वयात ते करायचं नाही, तर असं काहीच नाही. कुठच्याही वयात आपण काही करू शकतो जर का आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. आणि हे सगळं झाल्यानंतर मला तिथेच थांबायचं नव्हतं, तर माझ्यासारख्या असंख्य बांधवांना मदत करण्याची तळमळ माझ्या मनात होती आणि मी संस्थेच्या शोधातच होते. प्रादेशिक विद्या प्राधिकरणाने एक चांगली संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे की वेगवेगळे जे व्यवसाय त्याची ओळख आपण यातून करून घेत असतो. असे दिव्यांगांना कोणकोणते व्यवसाय उपलब्ध होतात आणि याविषयी देखील आपण आता बोलणार आहोत. या केंद्रामध्ये आपण कधी आणि कसा प्रवेश केला ते सांगा. 87-88 मध्ये योगेश्वरला अस्मिताची संस्था आहे, त्या संस्थेमध्ये मी त्या संस्थेतर्फे पोलिओ कॅम्प घेऊन ॲप्लायन्सेस देण्याचा एक कार्यक्रम छोटासा होता मांगल्यावालमध्ये, आणि त्या कार्यक्रमासाठी राजेंद्र कशेळकर आहेत त्यांनी मला त्या कार्यक्रमाला यायला सांगितलं होतं. आणि मी अस्मितामध्ये गेले, अस्मिताचं काम बघितलं, तर खरंच त्या कार्यकर्त्यांचं काम बघून मी अक्षरशः भारावून गेले होते. तिकडे मी दादा पटवर्धनांना भेटले आणि ते सगळं काम बघून मी दादांना सांगितलं की मला तुमच्या संस्थेत यायचं आहे. तर मग मला त्यांनी सांगितलं तू लगेचच येऊ शकतेस, उद्यापासूनच काम चालू करू शकतेस. तर संस्थेत चालणारे अनेक प्रकल्पांमध्ये मी काम करत होते तेव्हा, आणि त्याच्यातूनच हा बोरुलीचा प्रकल्प सुरू होणार होता लवकरच. तर ह्या प्रकल्पामध्ये काम करण्याची इच्छा मी दर्शवली होती. या केंद्रामध्ये दिव्यांगांसाठी कशा प्रकारचं कार्य चालतं? इथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मुलांना प्रशिक्षण देतो. त्या प्रशिक्षणामध्ये टेलरिंग आहे, हस्तकला आहे, चित्रकला आहे. इथे टेलरिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हे वस्तू बनवल्या जातात. उदाहरणार्थ साडी होल्डर, शर्ट कवर, ब्लाऊज कवर, असे वेगळे 50-60 आयटम आहे जे आम्ही मुलांना शिकवतो. आणि ते करत असतानाच हस्तकलामध्ये तोरणं बनवली जातात, गणपतीचं डेकोरेशन बनवलं जातं, बुके करतो, 15 ऑगस्टसाठी फुलं करतो, असे वेगवेगळे फुलांचे प्रकारामध्ये पण वेगवेगळ्या वस्तू आम्ही करत असतो. चित्रकलेमध्ये भेटकार्ड बनवतो, परत आमच्याकडे ज्या पर्सेस होतात त्याच्यावरती पेंटिंग करायचं असतं, ते पेंटिंगसुद्धा आम्ही आमच्या ह्या मुलांच्या या केंद्रामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी किंवा व्यक्तींसाठी कशा प्रकारचं कार्य की इथे आमच्याकडे जेव्हा मुलं येतात तेव्हा आम्ही त्यांचं क्षमता बघतो की कुठचा मुलगा कुठच्या विभागात काम करू शकेल. तर आम्ही त्या आमचे जे शिक्षक आहेत त्यांना म्हणजे ते सांगतात की बाबा ह्याला काय जमेल किंवा मुलांची आवड कुठे आहे, मग ते बघून आम्ही त्या त्या विभागात त्या मुलांना पाठवतो. आमच्याकडे शिवणकाम शिकवलं जातं, शिवणकामामध्ये आम्ही बॅगा, वेगवेगळ्या प्रकारच्या साडी फोल्डर, शर्ट फोल्डर, बटवे वगैरे असं जवळजवळ 50-60 छोट्या मोठ्या पर्चे आयटम, पिशव्या, ट्रॅव्हलिंग बॅग हे सगळं आम्ही त्याच्यात शिकवतो मुलांना. नंतर आमच्याकडे चित्र हे हस्तकला विभाग आहे, हस्तकला विभागमध्ये तोरणं बनवली जातात, कंठ्या बनवल्या जातात, परत आपले मकर, गणपती मकर करतो, फुलांचे गुच्छे करतो, परत सिंगल फुलं अशी वेगवेगळ्या प्रकारची अष्टरची फुलं असतात, गुलाबाची फुलं असतात, ह्या सगळ्या फुलांचं वेगवेगळे प्रकार आम्ही करून मुलांना ते कसे करायचे ते शिकवतो. आणि त्याच्यातून बुके तयार करणं, सगळ्या ह्या गोष्टी तयार करणं करतो. तसंच चित्रकला विभाग आहे, चित्रकला विभागमध्ये भेट कार्ड बनवतात मुलं आणि ज्या आमच्या त्या बॅगा शिवल्या जातात त्या बॅगांवरती पण आम्ही पेंटिंग करतो. ही पेंटिंग पण हीच मुलं करतात. प्रत्येकाच्या मुलाच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार त्यांना शिकवलं जातं. हे सगळं प्रशिक्षण त्या विद्यार्थ्यांना देत असताना काही वयाची किंवा शिक्षणाची अट असते का? वयाची म्हणजे मुलांना निदान 18 वर्ष झालेली असावी. शिक्षणाची अट आम्ही ठेवत नाही. वयाची अट एक आहे की बाबा 18 वर्ष पूर्ण असायलाच हवे, पण शिक्षणाची अट नाही. कारण ती सगळीच मुलं शिकलेली असतात असं नाही, बरीचशी मुलं न शिकलेलीच येतात आमच्याकडे. मग आम्ही त्यांना पण आमच्याकडे असं आहे की आम्ही अगदीच न शिकणारी मुलं आहेत, मग त्यांना निदान लिहायला वाचायला यावं असंही आमचे जे कार्यकर्ते आहेत ते शिकवण्याचा प्रयत्न करतात. खूप छान कार्य आहे. दिव्यांग व्यक्तींना रोजगार किंवा स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा म्हणून संस्थेतर्फे या केंद्रातर्फे काय प्रयत्न केले जातात? आम्ही त्या मुलांना विचारतो तुमची आवड कशामध्ये आहे, तुम्हाला काही स्वतःचा व्यवसाय करायचा आहे का,
तर काही मुलं तयार होतात काही नाही होत कारण मुलांना त्यांना कॉन्फिडन्स नसतो. मग आम्ही तो त्यांचा जर का एखादी इच्छा दर्शवली तर त्याला कॉन्फिडन्स देतो की बाबा तू हे करू शकतोस आणि तू कर. मग त्याच्यासाठी लागणारा काही मुलं आम्ही मशीन दिल्यात घरी, मग ते मशीनवरती आजूबाजूचे कपडे शिवतात, अल्टरनेशन करतात. काही मुलं अशी आहेत की ते गोधड्या शिवतात, लहान मुलांचे कपडे शिवतात. तसे चांगल्या प्रकारे पण मुलं आपल्या स्वतःचं पण डेव्हलपमेंट करतात. आणि काही मुलांचे स्टॉल आहेत, म्हणजे पूर्वी त्यांना गव्हर्नमेंटमधून स्टॉल मिळत होते, आता ते थोडं थांबले, स्टॉल मिळत नाही आहेत मुलांना. पण ज्यांचे स्टॉल आहेत त्यांना काही कच्चा माल हवा असेल, मटेरियल हवं असेल विकण्यासाठी, तर तेही आम्ही संस्थे थ्रू देतो. अशी आम्ही मदत वेगवेगळ्या प्रकारे त्या मुलांच्या क्षमतेनुसार त्यांना जमत असेल त्याप्रमाणे आम्ही हे व्यवस्था करतो. आपल्या या केंद्रातर्फे दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार देऊन स्वतःच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न केला जातो. तसाच अनेक ठिकाणी असे प्रयत्न चालू असतात, त्यापैकी काही प्रयत्न काही संस्था म्हणजे आता हाजी अवीची जी संस्था आहे ती खरं तुम्ही कितीतरी आहे का, ती गव्हर्नमेंटची संस्था आहे. जसं गव्हर्नमेंटची म्हणायला गेलं तर आपलं महाराष्ट्रामध्ये एकच चांगली संस्था आहे आज, आणि प्रायव्हेट अशा खूप आहेत. जसं कोल्हापूरला एक आहे हेल्पेज इंडिया, पुण्याला माहेर आहे, आणि इथे पण अशा छोट्या छोट्या बऱ्याच संस्था चालतात, त्याही शिकवतात, असं मुलांना ट्रेनिंग देत असतात. दिव्यांग व्यक्तींना वस्तूंचे स्टॉल आणि लावण्यासाठी काही प्रोत्साहन दिलं जातं? हो, प्रोत्साहन दिलं जातं. जर का त्यांची इच्छा असेल तर नक्कीच आम्ही त्यांना सगळी मदत करतो. पण कशा प्रकारची ती मदत असते? मदत म्हणजे ते त्यांना वस्तू घेऊन देणं, किंवा एखाद्याला काही जणांना ते घरघंटी घेऊन दिलेली आहे, ती घरी बसून ते फिट लावून देऊ शकतात. किंवा म्हटलं ना आता मी मशीन आम्ही खूपशा मुलांना दिल्या, ते घरी बसून शिवू शकतात. अशा प्रकारे जे काय त्यांच्या आजूबाजूला चालणार असेल, आमचे कार्यकर्ते जाऊन बघतात की बाबा तो कुठच्या एरियामध्ये राहतो, तिथे काय चालू शकतो, तो मुलगा किती कॅपेबल आहे, तो करू शकतो की नाही, त्या हिशोबाने आम्ही त्यांना मदत करतो. दिव्यांग व्यक्तींसाठी वैद्यकीय काही मदत दिली जाते का? तर तो पण खूप महत्वाचा भाग. हो, ती तर आम्ही देतोच. आमच्याकडे जेव्हा मुलं सुरुवातीला येतात तेव्हा आम्ही त्यांचं म्हणजे त्यांनी कुठे ट्रीटमेंट घेतली आहे का, त्यांना चेकअप केलेला आहे का, असं सगळं विचारतो. जर का एखाद्या मुलाला आम्हाला वाटलं की नाही ह्याला गरज आहे, ह्याचा पाय ऑपरेशन करून बरा होऊ शकतो किंवा काय, पण सुरुवात आमची अशीच झालेली आहे संस्थेची की सुरुवातीला आम्ही पोलिओ कॅम्प घेतले आणि त्याच्यातूनच आमच्याकडे मुलं आली आणि मग ऑपरेशन्स करणं त्या मुलांचं, म्हणजे आमच्याकडे ऑपरेशन भेटत नाही आहे पण आम्ही जवळच्या हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट करून तिथल्या डॉक्टरांना आमच्या कामाची पद्धत सांगून त्या मुलांचे ऑपरेशन करून घेतो. परत मग ह्या मुलांना बरेचसे अवयव लागतात, म्हणजे कोणाला काठ्या लागतात, कोणाला कॅलिपर लागतात, कोणाला जयपूर फूट लागतात. ह्या सगळ्या प्रकारच्या वस्तू आम्ही संस्थेतून देतो. परत काही मुलं सायकल घेतात, सायकल घेऊन ते म्हणजे घराच्या जवळ कुठे बाहेर जाऊ शकतात. काही मुलांना घरात पण अडचण असते, मग त्यांच्यासाठी व्हीलचेअर लागतात, मग त्या व्हीलचेअर पण आमच्या संस्थेकडून दिल्या जातात. परत छोट्या स्टिक लागतात, त्याही आम्ही संस्थेकडून आम्ही ते सगळे अवयव जे काही लागतात, वॉकर वगैरे पासून सगळं जे काही मुलांचं गरजा आहे त्याप्रमाणे आम्ही हे करून देतो मुलांना. बरं, हे सगळं कार्य करताना मनुष्यबळ खूप लागतं. हो, मग हे मनुष्यबळ तुम्ही कसं मिळवता? हे मनुष्यबळ तर खरंच आमच्या संस्थेला म्हणायला गेलं तर ही देवी देणगी आहे. अशी चांगली माणसं मिळणं, इथे येऊन काम करणं, बऱ्याचशा लोकांना असं हे असतं की मी खूप समाजसेवा करू शकते, म्हणजे बऱ्याचशा लेडीज आहेत किंवा आवड असते. पण ते जशी मला पण आवड होती, मी जसं संस्था शोधत होते तसं असे बरेचसे लोक आहेत ते संस्था शोधत येतात किंवा आमच्या कुठच्या कार्यक्रम बघतात, त्या कार्यक्रमातून लोक येतात आमच्याकडे. आणि खरंच ह्या लोकांमुळेच हे एवढं मोठं सेंटर आम्ही चालवू शकतो, कारण की आमचे सेवाभावी जे कार्यकर्ते आहेत, जे आमचं तसं म्हणायला गेलं तर आमचे पार्थी सर आणि आमचं विश्वस्त मंडळ हे पूर्णपणे हे आमच्या पाठीमध्ये उभं आहे आज, म्हणून आम्ही एवढं सगळं काम करू शकतोय. आणि माणसांना एकत्र करून ठेवणं आणि त्यांच्याकडून चांगल्या रीतीने काम करून घेणं आणि त्यांना, आणि असं पण नाही कोणी आलं आमच्याकडे मी आज येतो उद्या येतो असं नाही, आम्ही प्रॉपर ते जे सेवावृत्ती आहे त्यांचं टाईम टेबल करतो की कोण किती वेळ येईल, सगळ्यांना आम्ही वार देतो आणि त्याप्रमाणे त्यांना यायला सांगतो. म्हणजे कुठेही गोंधळ होणार नाही, त्यांच्या वेळेचा आणि कार्याचा व्यवस्थित वेळ घालून आम्ही देतो आणि त्याप्रमाणे ते लोक इथे येऊन
खूप आनंदाने आवडीने काम करतात आणि मुलांना खूप आनंद देतात आणि त्यांनाही स्वतःला आनंद मिळतो की एक आपण चांगलं काहीतरी काम करतोय, आपण समाजासाठी काम करतोय. आणि खरंच मी तर असं आव्हान करेन लोकांना की आपण घरी बसून नुसतं टी व्ही बघत राहणं किंवा आजूबाजूला टाइमपास करण्यापेक्षा तुमच्याजवळ अशा काही संस्था असतील तर नक्की शोधा आणि त्यांच्यामध्ये तुम्ही जाऊन असं चांगलं काम करा जसे आम्ही करतोय. आता मी पण नोकरी करते पण नोकरी करून उरलेला वेळ शनिवार रविवार असतो तर घरी बसून न राहता इकडे येते कारण का मला याच्यातून खूप आनंद मिळतो असं मी माझ्या मैत्रिणींना पण खूप सांगत असते की तुम्हाला आता उद्या आपण सगळे आपण 50 पुढे आहोत रिटायरमेंटला आलोय तर रिटायरमेंट झाल्यानंतर काय करायचं असं विचार करत न बसता असं चांगल्या कामासाठी आपण आपला वेळ दिला तर खरंच त्याच्यातून आपल्याला पण खूप आनंद मिळेल आणि त्या मुलांचंही आपण काहीतरी भवितव्य घडवू शकतो. मॅडम तुमचं व्यक्तिमत्व खरंच प्रेरणादायी आहे तर अशा दिव्यांग व्यक्तींना तुम्ही विद्यार्थ्यांना व्यक्तींना कोणता संदेश द्या? मी तर म्हणेन की मुलांनी असं संस्था आता बघा माझ्या वेळेला कोणी अशा संस्था नव्हत्या जशी अस्मिता संस्था आहे ती मदत करते पण त्यावेळेला असं होतं की कोणी अशा संस्था नव्हत्या किंवा असे डोनर नव्हते मदत करणारे व्यक्ती नव्हत्या. आता थोडा लोकांमध्ये प्रवृत्ती झाली आहे लोक मदत करतात पटकन पुढे येतात तर तेव्हा असं काही नव्हतं पण त्या संस्थेला नुसता हात धरून न राहता आपण आपल्या पायावर उभं होऊन आपण काय करू शकतो संस्थेने आपल्याला हात दिलाय पण तो हात घेऊन आपण पुढे जाण्याचे प्रयत्न आपण स्वतःने केले पाहिजेत. तिथेच थांबलं नाही पाहिजे की एवढं ट्रेनिंग मिळतंय त्याच्यातच आनंद मानून नाही त्याच्यात आपण काय स्वतःची प्रगती करू शकतो हे प्रत्येक मुलांनी ठरवलं पाहिजे आणि जिद्दीने केलं पाहिजे आणि खूप मेहनत घ्यावी लागते याच्यासाठी. आज जे काही मी तुम्हाला ही उभी दिसते ते असंच नाही आहे त्याच्यामागे माझे असंख्य श्रम आहे आणि त्या श्रमातूनच मी पुढे आलेली आहे आणि ते पण असं की कोणाची आर्थिक मदत न घेता स्वतःच्या तर मला तर ह्या मुलांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी स्वतःला घडवण्यासाठी स्वतः प्रयत्न करा खूप आणि म्हणतात ना तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तर ते आपण करून दाखवायचंय शिल्पकार होऊन दाखवायचंय. इथे या मॅडम मी आपल्याला अगदी प्रत्यक्ष मुलाखत दिलेली आहे आणि या संस्थेचं कार्य कसं चालतं ते आपण थोडक्यात बघूया.